नमस्कार, मी उमेश कुमार आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. 2019 महासंग्राममध्ये आम्ही अनेक दिग्गज आपल्यासमोर घेऊन येतो. महाराष्ट्रातले काही मतदारसंघ सध्या तिथल्या उमेदवारांमुळे चर्चेत आहेत आणि तसाच एक मतदारसंघ आहे शिरूर आणि तो चर्चेत आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे. डॉक्टर अमोल कोल्हेंची ओळख करून द्यायची मला गरज नाही, कारण अवघ्या महाराष्ट्रानं त्यांना संभाजीच्या भूमिकेत बघितलं आहे, संभाजी महाराजांच्या. मात्र त्यांची राजकीय भूमिका काय आहे ती आज आपण समजून घेणार आहोत. अमोलजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत. नमस्कार, धन्यवाद. अमोलजी, पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही MBBSचं शिक्षण घेतलं, तुम्ही डॉक्टर झाले, नंतर तुम्ही अभिनयात गेले आणि आता निवडणुकीच्या रिंगणात. म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय, डॉक्टर म्हणायचं की कलाकार की राजकारणी? मला असं वाटतं अगदी एका वाक्यात बोलायचं झालं तर जनतेची नस ओळखणारा, त्यांची अडचण जी आहे त्यावर ऑपरेट करू शकणारा डॉक्टर असूनही विनाकारण जनकल्याणाचा अभिनय न करणारा एक सच्चा राजकारणी म्हणून लोकांनी ओळखावं एवढी साधी अपेक्षा आहे. मला असं काय वाटतं की हे आनंदाचं गुणोत्तर आहे खरं तर उमेशजी. जर मी वैद्यकीय सेवा किंवा वैद्यकीय व्यवसाय जेव्हा करतो तेव्हा मी एका दिवसाला साधारणतः 50, 100, 200, 500 लोकांना भेटतो. मी तेवढ्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. मी जेव्हा कलाकार म्हणून काम करतो तेव्हा मी साधारणतः जे नाटकाच्या प्रयोगाला 1,000, 2,000, 4,000 लोक येतील त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. आणि जेव्हा मी सक्रिय राजकीय व्यक्तिमत्व म्हणून काम करतो तेव्हा माझा एक निर्णय, एक सकारात्मक विधायक निर्णय हा लक्षावधी चेहऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद आणू शकतो. तेव्हा मला काय असं वाटतं की हे फक्त आनंदाचं गुणोत्तर आहे. माणूस म्हणून जन्माला आला असाल तर मातीचं पांग फेडण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. इतकी साधी भावना ठेवली तर तुम्ही नेमकं शिक्षण काय घेतलंय, तुम्ही नेमकं काय करताय, या सगळ्या गोष्टी मटेरियल होतं. म्हणजे तुम्हाला भूमिका कोणती आवडली आता, डॉक्टर, कलाकार की राजकारणी? मला सगळ्याच भूमिका आवडतात, कारण ज्या पण भूमिकेत शिरतो ती 100% डिवोशननी आणि पूर्ण मनापासून साकारतो. एक कलाकार जेव्हा बघतो आपण, जसं बाळासाहेबांचा चित्रपट आला होता आणि नवाजुद्दीनने ती भूमिका केली होती, त्यावेळेस कोणी असं म्हटलं नव्हतं की कलाकाराचा धर्मजात कोणी बघत नाही कधी, आपल्या अभिनयाच्या क्षेत्रातही बघत नाही. मात्र जेव्हा तुम्ही राजकारणाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरता तर तुमची सगळी कुंडली, तुमची हिस्ट्री, ज्योग्राफी, म्हणजे इव्हन तुमची जातही निघाली आता याच्यात. मला असं वाटतं जे हे जेव्हा माझ्या कानावर आलं तेव्हा मला ते खरोखर दुर्दैवी विधान वाटलं, कारण खरं तर मी कायम ही भूमिका मांडण्यात आलो आहे की आपण कोणत्या घरात जन्माला येतो, कोणत्या जातीत जन्माला येतो, कोणत्या धर्मात जन्माला येतो, कोणत्या पंथात जन्माला येतो, यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन शून्य असतं. त्यामुळे ज्या गोष्टीबाबत आपलं कॉन्ट्रीब्युशनच शून्य आहे त्याचा अहंकार किंवा न्यूनगंड बाळगण्यापेक्षा आपण ज्याही घरात जन्माला आलो, ज्याही जातीत जन्माला आलो, ज्याही पंथात जन्माला आलो, ज्याही प्रांतात जन्माला आलो, आपल्या कर्तृत्वानं आपलं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवावं की आपला आपल्या जातीला, आपला आपल्या प्रांताला आणि आपला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला आपल्या राष्ट्राला अभिमान वाटला पाहिजे. हे असताना जेव्हा 3 वेळा लोकप्रतिनिधित्व करणारी एखादी व्यक्ती जर असं विधान करत असेल तर त्या भागाचा मतदार म्हणून मला खरोखर असं वाटलं की हे दुर्दैव आहे. कारण या गोष्टीवर राजकारण करण्यापेक्षा आजच्या तरुणाईला हवं आहे हो. आजच्या तरुणाईला हे हवं आहे की आम्हाला विकासाचे मुद्दे हवेत, आम्हाला रोजगाराचे मुद्दे हवेत, आम्हाला केवळ भावनिक मुद्द्यांवर फरफट होण्यापेक्षा आम्हाला ठोस शाश्वत विकास हवा आहे. आणि असं असताना जेव्हा तुम्ही वैयक्तिक अशा कुठलेही विधानं करता तेव्हा मला असं वाटतं की केवळ आणि केवळ आपल्याकडे सांगण्यासारखी जर चांगली गोष्ट नसेल तर अशा गोष्टीवर शक्यतो लोक उतरतात असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मला काय असं वाटतं की हे विधान खरोखर दुर्दैवी आहे. त्यापेक्षा माणूस म्हणून, कर्तृत्व म्हणून या गोष्टींचा विचार केला तर जास्त बरं असेल. दुर्दैवी असलं तरी राजकारणात ती एक सत्यस्थिती आहे ना. इथलं राजकारण जे चालतं ते जाती व्यवस्थेवरच चालतं. आणि डेफिनेटली मला माझं कायम तेच म्हणणं आहे की मी माझी भूमिका स्पष्ट मांडली, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडली, आता भूमिका मतदारांना घ्यायची. मतदार कसं तोंड देणार? जसं कास्ट, ही कास्ट ओबेस सोसायटी आहे. ज्यावेळेस ती हिमादास जिंकली होती ऑलिम्पिक त्यावेळेस गुगलवर सर्वात जास्त लोकांनी त्याची कास्ट काय आहे ते बघितलं होतं. म्हणजे ट्रेंडिंग होत होती की कास्ट होतात. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले सर्वात जास्त लोकांनी शोधलं की यांची जात कोणती आहे. कसं आहे, सर्वात जास्त लोकांनी जेव्हा हे गुगल सर्च केलं तेव्हा ते सर्वात जास्त हे जे प्रमाण आहे
ते सर्च करणाऱ्यांमधलं सर्वात जास्त असं असतं. ते सर्वसामान्य राहणाऱ्या लोकांमधलं सर्वात जास्त असं खरं तर कधीच नसतं. कास्ट याच्यावरून कळतं ना की सोसायटी कास्ट ओबेस, त्याला तुम्ही कसं तोड देणार. या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यासाठी मला अजूनही महाराजांच्या एकूण तत्वावर विश्वास आहे की 18 पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी रयतेचं स्वराज्य निर्माण केलं होतं. म्हणजे सर्वोत्तम एक्झाम्पल, सर्वोत्तम उदाहरणं जर सोशल इंजिनिअरिंगची तुम्हाला बघायची असतील तर ही उदाहरणं महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये बघायला मिळतात. हा आपल्या मातीवरचा संस्कार आहे. म्हणजे कोणताही महापुरुष हा अमुक जातीत जन्माला आला म्हणून तो थोर नाही, तर त्यानं त्याचं कर्तृत्व तेवढ्या थोरपणे गाजवलं. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ते महात्मा फुले असतील, ते राजर्षी शाहू महाराज असतील, ते अहिल्याबाई होळकर असतील, ते सयाजीराजे महाराजा सयाजीराजे गायकवाड असतील, या प्रत्येकानं आपलं कर्तृत्व गाजवल्यानंतर त्या व्यक्तीला, आपल्या त्या समाजाला, त्या त्या व्यक्तीचा अभिमान हा समोर आपण मांडत गेलो. त्याच पद्धतीनं जातीवर राजकारण करण्यापेक्षा मला आजही माझ्या मतदारसंघातल्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणाईवर एक ठाम विश्वास आहे, माता भगिनींवर एक ठाम विश्वास आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं जर कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर विकासाच्या मुद्द्यापासून दूर जाण्याचा हा अत्यंत, मला असं वाटतं की वेगळ्या प्रवृत्तीचं राजकारण करण्याचा हा प्रयत्न मतदार नक्कीच हाणून पडतील. कारण त्यांना विजन हवं आहे, त्यांना समोरचा दिशा हवी. अमोलजी एक प्रश्न आहे, तुम्ही शिवसेना का सोडली? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेत चर्चा सुरू आहे की ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी बगावत केली आणि नंतर पुन्हा स्वराज्यात आले, जसं तुम्ही आता बगावत केली आणि पुन्हा शिवसेनेत येणार, असं चर्चा सुरू नाही अशी जर. अमोलजी या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊच, पण सिन्स आपण जाती प्रथेबद्दल बोलतोय आणि जातीबद्दल बोलतोय तर जातीबद्दलचा प्रश्न घेऊया. जात नाही ती जात असते. तुम्ही किती तुमचं कर्तृत्वापेक्षा तुमची जात कोणती आहे त्याला या देशात आणि या समाजात खूप जास्त महत्त्व आहे हे सत्य नाकारता येत नाही. त्यामुळे जिथून टीका होते त्या शिवसेनेत गेलो आपण ही चूक झाली असं वाटतंय? नाही, कसं आहे, खूप साध्या सरळ मुद्दा शिवसेनेच्या विषयी मी असं म्हणतो की आता तुम्ही सगळे माझे बांधव आहात, तुमच्यापैकी काही जणांनी वेगळ्या माध्यम समूहात काम केलेलं आहे याआधी, त्यानंतर आपण एका वेगळ्या माध्यम समूहात काम करतो, भूमिका कदाचित वेगळ्या असू शकतात, पण एका वेगळ्या माध्यम समूहात आल्यानंतर आधीचा माध्यम समूह चूक होता असं म्हणणं हे कधीच योग्य नाही असं मला कायम वाटतं. त्या पद्धतीनं जेव्हा मी आधी त्या पक्षात कार्यरत होतो त्या पक्षातला माझा अनुभव, व्यक्तिगत माझा अनुभव, तिथल्या पक्षप्रमुखांचा अनुभव, सर्वसामान्य शिवसैनिकांनी मला दिलेला अनुभव हा खरोखर चांगला आहे. त्यामुळे त्याविषयी बोलण्यासाठी किंवा त्याविषयी विनाकारण टीका करणं हा माझा स्वभाव नाही, ती माझ्याकडून होणार नाही. दुसरी फार महत्त्वाची मुद्दा तुम्ही मांडलात की जात नाही ती जात, आणि म्हणूनच असं मला वाटतं की एक कधीतरी आता एक आदर्श घालून देण्याची गरज आहे. असे अनेक आदर्श आपल्या मातीत आहेत, असं नाही की मी वेगळं काहीतरी करतो आहे, पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की असे अनेक आदर्श आहेत की कोणीही जातीवरून जरी काही बोलत असलं तरी मातीसाठी उभी राहणाऱ्या माणसांचा आदर्श आहे या मातीला. आणि मग मातीसाठी उभ्या राहणाऱ्या माणसांचा आदर्श पुढे जाऊन जर मी एक पाऊल टाकत असेल तर मला आनंद आहे की मला हे पाऊल टाकावं असं वाटतं. तुम्ही जो दुसरा मुद्दा विचारलात तो म्हणजे इतिहासाच्या विषयी, तर मी ही भूमिका खूप ठामपणे मांडली हो. कुणाला काही जरी म्हणायचं असलं तरीसुद्धा मी स्वतःला फक्त छत्रपतींचा मावळा समजतो, मी फक्त ती भूमिका करतो. त्यामुळे त्या इतिहासाचे संदर्भ मला लावून घ्यायचे आणि मग मी सुरू करायचे. मग असं असेल तर काही जणांनी हेही विधान केलं होतं माझ्याकडे की बहुतेक शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि संभाजीराजांचं बलिदान तीर्थ आहे, म्हणजे हा बहुतेक नियतीचाच संकेत आहे, असंही विधान करणारे लोक आहेतच. त्यामुळे मी अगदी प्रामाणिकपणे या भूमिकेवर आहे की मी छत्रपतींचा मावळा आहे. त्यामुळं इतिहास हा पुनरावृत्ती होणार आहे की मला तिथल्या माणसांसाठी काम करायचं आहे, ही भूमिका आहे. त्यामुळे माणसांसाठी काम करण्याला माझं प्राधान्य आहे. अमोलजी, तुम्ही म्हणजे मगाजपासून फार तळमळून म्हणताय की जातीच्या बाहेर पडलं पाहिजे वगैरे, पण तुम्ही आता ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात त्याच्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात जास्त हेच आरोप झाले की त्याच राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू केलं म्हणण्यापेक्षा रुजवलं आणि वाढवलं. त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुम्ही आहात. मिलिंदजी, कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उदय हा कधी झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही म्हणता या गोष्टीचा उदय कधी झालेला आहे हे सगळ्यांसमोर स्पष्ट असलेली गोष्ट आहे. आणि आदरणीय पवारसाहेबांविषयी जर म्हणत असाल तर महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट घडते तिची सुरुवात ही आदरणीय पवारसाहेबांपासून होते असं कायम म्हटलं जातं. मला वाटतं हे त्या माणसाच्या कर्तृत्वाला दिलेली पावती आहे. जो माणूस काहीही करू शकतो ही दिलेली पावती असू शकतो. अमोल कोल्हे, कदाचित तुम्हाला आठवत असेल, तुम्ही आत्ता जे संदर्भ देत आहेत, तुमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा जातीचा विषय गाजला होता आणि ज्या पक्षात तुम्ही आहात त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांनी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सुद्धा जात काढली होती. कायम
भांडारकरवरचा हल्ला असेल किंवा इतर मुद्दे असतील, त्या त्यावेळेस हे मुद्दे कायम गाजलेले आहेत आणि ते राजकारणाच्या निगडीत निवडणुका आल्या कीच गाजलेले आहेत. मग तुम्ही कसं काय वेगळं सांग आहात असा मुद्दा मांडता? मी कायम तुम्हाला एकच मुद्दा हा सांगत राहतो की आपण एका मुद्द्यावर आता किती वेळ बोलणार आहोत. नाही, हे प्रश्न विचारण्याचं फक्त हे आहे की त्याला तुम्ही कसं सामोरं जाणार आहात. सामोरं जाण्याची जी माझी भूमिका आहे उमेजी, ही मी खूप स्पष्ट आणि स्वच्छपणे मांडलेली आहे की एक हे बॅगेज घेऊन समोर जाण्यापेक्षा आपण विकासाचं बॅगेज घेऊन ज्यावेळी समोर जातो, माझं एक खूप कायम म्हणणं असतं की ज्या गोष्टीचा उल्लेख झाला, या गोष्टीचा जातीच्या उल्लेखानंतर मतदारसंघातले प्रश्न सुटणार आहेत का? किंवा वैयक्तिक जी टीका केली गेली की हा फक्त अभिनेता आहे, हा फक्त अभिनेता आहे, या गोष्टींनी मतदारसंघातले प्रश्न सुटणार आहेत का? तर हे आपल्या माध्यमातून, आपल्यासारख्यांच्या माध्यमातून ही जाणीवपूर्वक ही गोष्ट मतदारांपर्यंत पोहोचण्याची गरज निर्माण झालेली आहे की या तात्कालिक मुद्द्यांपेक्षा आपण शाश्वत मुद्द्यांवर बोलूया, आपण या शाश्वत मुद्द्यांचा विचार करूयात. आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं एक फार मोठं ताकद आहे, या फार मोठ्या ताकदीकडून ही गोष्ट खरोखर समोर यायला हवी मतदारांच्या की आपण शाश्वत मुद्द्यांवर बोलूया. अनेक जण विचारतात की हे कोण प्रश्न विचारणारे, असे काही ठिकाणी भाषा ऐकायला मिळते. त्यानंतर त्यांना हे सांगण्याची गरज आहे की होय, आम्ही प्रश्न विचारणारे आहोत, कारण आम्हाला अधिकार आहे, कारण आम्ही तुमचे मतदार आहोत. नाही, तुमच्या मतदारसंघात हे झालं आहे ना अगोदर, म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली होती की हा बोलणारा उमेदवार नाही, हा तोडीचा उमेदवार नाही, हे तुम्हीच बोलता. आता म्हणजे प्रत्येक वेळी एक एक मुद्दा, आता एक मुद्दा आल्यानंतर, म्हणजे जे उमेदवार तुम्ही म्हणालात की 2004 निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यावर लढवण्यात आली होती, 2009 निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यावर सांगण्यात आली होती, 2014 निवडणुकीत एक वेगळा मुद्दा होता. कसं आहे की येणारे, समोर येणारे उमेदवार हे खरोखर ही सगळी चांगली माणसं होती, म्हणजे अशोक अण्णा आमचे मोहोळ असतील किंवा विलासरावजी लांडे असतील किंवा देवदत्तजी निकम असतील, ही खरंच खूप तुल्यबळ आणि खूप चांगले सामाजिक कार्यकर्ते असताना त्यांच्याविषयी एक समज किंवा एक प्रचार हा व्यवस्थित करण्यात आला. आणि आत्ता तुमच्यासमोर जेव्हा पवारसाहेबांनी हा एक शेतकरी कुटुंबातला एक तरुण चेहरा समोर दिला आहे, त्यानंतर यातला कुठलाही मुद्दा तुम्हाला लागू होत नाही आहे. मग यातला कुठलाही मुद्दा जर लागू होत नाही, जेव्हा तुम्ही आधी म्हणत होतात की बोलू शकत नाही, नंतर म्हणत होतात की शिक्षणाचा मुद्दा, नंतर म्हणू शकत होतात की हा चेहराच लोकांना माहीत नाही, या सगळ्या मुद्द्यांना जेव्हा तोडीचा पर्याय आदरणीय पवारसाहेबांनी समोर ठेवला, त्यानंतर जेव्हा तुम्ही, मला असं वाटतं, व्यक्तिगत गोष्टीवर जाता, तर माझं कायम असं म्हणणं आहे की राजकारणात व्यक्तिगत टीका ही तेव्हा होते जेव्हा कर्तृत्व सांगण्यासारखं समोरच्याकडे फार काही नसतं. तुम्ही म्हणाला की विकासाचे मुद्दे समोर यायला हवेत, पण आता जर सर्वत्र पाहिलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न कुठे आहेत, बेरोजगारांचे प्रश्न कुठे आहेत, असे महत्त्वाचे प्रश्न विरोधक कधी विचारताना दिसत नाही. एक चौकीदार विषय जर सोडला तर विरोधकांकडे दुसरा मोठा मुद्दा असा नाही की जे मतदारांसमोर जाऊ शकतो. खरं हे महत्त्वाचे मुद्दे पण जे तुम्ही म्हणता ते अंडर द सर्फेस हा जो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की ही जी एक संपूर्ण मोठी खदखद आहे. आता आपण देश या विषयावर बोलू, नंतर आपण हवं तर मतदारसंघ या विषयावर जाऊ, पण एकूण नोटाबंदीसारखे काही निर्णय असतील, GST इम्प्लिमेंटेशनसारखे काही निर्णय असतील, शेतमालाला हमीभाव न असण्याचा एक महत्त्वाचा निर्णय असेल, यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फिरताना तुम्हाला एक वेगळी खदखद ही जाणवते. यामध्ये कोणत्याही व्यक्तिगत व्यक्तीच्या हेतून विषयी शंका घेण्याचं खरं तर कारण नाही, पण ज्या गोष्टी ज्या पद्धतीनं घडत गेलेल्या आहेत, म्हणजे त्यानंतर नोटाबंदीनंतर न आलेली श्वेतपत्रिका असू शकते, खरं किती जमा झाला काळा पैसा हे मुद्दे असू शकतात, आणि त्याही पलीकडे जाऊन जेव्हा एखादी गोष्ट बोलली जाते, एखादं आश्वासन दिलं जातं आणि त्याच आश्वासनाच्या संदर्भात नंतर वेगळं काही विधान केलं जातं, तेव्हा जनतेच्या जखमांवर मीठ चोळल्याची एक भावना आहे, तीही लोकांमध्ये आहे. जेव्हा तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता तेव्हा गेल्या 15 अनेक कामं करणं बाकी आहे, म्हणजे अगदी तुमच्यापर्यंत सहज पोचलेले जे मुद्दे असतील, ते पुणे नाशिक हायवेचं 6 असेल, पुणे नगर हायवेचा प्रश्न असेल, पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल, नगर कल्याण रेल्वेचा प्रश्न असेल, आमच्या भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर आहेत, या कांद्याचा सध्याचा भाव जर तुम्ही बघितलात तर पट्टी जेव्हा येते कांद्याची, ही पट्टी आल्यानंतर 0 बाकी राहते, -8 बाकी राहते. आज 65% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून असताना या 65% लोकसंख्येला आज केंद्रात चेहरा दिसत नाही, कोणीतरी आपली व्यथा समजून घेऊ शकणारा, आपला प्रश्न समजून घेऊ शकणारा माणूस तिथे आहे. म्हणजे केंद्रातल्या जर तुम्ही निर्णयाची जर बारकाईने पाहणी केली असेल तर इजिप्त आणि पाकिस्तानमधून आता कांदा आयात करण्यात आलेला आहे. इजिप्त आणि पाकिस्तानमधून कांदा आयात केला असताना प्रत्येकवेळी दिवाळीनंतर कांद्याच्या पिकाचा भाव हा चढता असतो थोडासा, आणि हा यावेळीचा चढता भाव हा पूर्णपणे कोलमडलेला आहे, त्यामुळे शेतकरी कोलमडलेला आहे. तुम्ही जर
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यालयात गेलात तर कितीतरी कोथिंबीर तुम्हाला रस्त्यावर टाकलेली दिसतील. पण विरोधक हा मुद्दा उपस्थित करताना हे मुद्दे समोर दिसतायत. अमोलजी, जसं आता तुम्ही म्हणतात की शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती कोलमडलेली आहे, मग हीच परिस्थिती अगदी याच्या 5 वर्ष अलीकडे आपण पाहिली तर तेव्हा ती कोलमडलेली नव्हती का? आणि 2 ते 3 वेळा तुम्ही विकासाच्या मुद्द्याचा उल्लेख केला. विकासाचाच मुद्दा घेऊन, हाच अजेंडा घेऊन भाजप सरकारमध्ये आलं. याच मुद्द्यावर त्यांनी ही निवडणूक जी आहे मागची जिंकली, तोच मुद्दा त्यांनी कंटिन्यू केलाय. मग भाजपमध्ये जावं असं का नाही वाटलं? कारण या तुमच्या प्रश्नानंतर तुमची जी स्माईल आहे त्या स्माईलमध्येच हे आहे की नंतर अपेक्षाभंग झालाय. ज्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यात आली, देशाने एका वेगळ्या विश्वासानं, कसं 2014ची निवडणूक आणि 2019ची निवडणूक यामध्ये एक फार मोठी तफावत आहे जी तुमच्या माध्यमातून मी मांडू इच्छितो, की 2014ची निवडणूक ही बऱ्यापैकी प्रेसिडेन्शियल इलेक्शन असल्याच्या पद्धतीनं निवडण्यात आलं, लढवण्यात आली. म्हणजे ही जणू काही अध्यक्षीय लोकशाहीची सुरुवात आहे की काय असं वाटावं असं 2014चं वातावरण होतं. तेव्हा प्रत्येकाला असं वाटत होतं की ही निवडणूक मी पंतप्रधान निवडण्यासाठी मी मतदान करतो आहे, हे 2014चं चित्र होतं. आणि त्याचवेळी ही निवडणूक ही केवळ आधी खासदार निवडण्यासाठी आहे आणि त्या खासदारांमधून नंतर पंतप्रधान निवडला जाणार आहे, ही संसदीय लोकशाही पद्धतीची निवडणूक आहे, हे चित्र 2014ला समोर आलं नव्हतं. त्यामुळे एका फार मोठ्या आश्वासनांच्या याच्यावर, फार मोठ्या अपेक्षांवर, फार मोठ्या प्रमाणावर मतदान झालं होतं आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये मात्र या अपेक्षांचा जो भंग झालेला आहे, माणसाला सगळ्यात जास्त दुःख जर कसं होत असेल तर ते अपेक्षाभंगाचं दुःख सगळ्यात जास्त असतं असं म्हणतात. त्यामुळे या अपेक्षाभंगांचं जे एक वेगळं दुःख आहे ते घेऊन जनता या सगळ्या प्रश्नांसाठी या निवडणुकीला सामोरी जाईल असं आता 2019चं चित्र आहे.